आणि मनाचा क्षणभर विरंगुळा म्हणून एक आठवण झाली. सांगू का तुला? सांगा. काय माहित आहे, एक मोठा धनाढ्य व्यापारी होता रे, पुष्कळ त्याच्या जवळ धन होत आणि पुष्कळ धन असल्यामुळं त्याला 100 पुत्र होते. किती? 100 पुत्र होते. आणि धनाढ्य असल्यामुळं 100 पुत्र असल्यामुळं त्यानं ना हौसेनं एक कावळा पाहिला. कारण हा कावळा रे काय, वास्तविक त्यानं राजहंस पाळला पाहिजे होता, पण हौसेनं कावळा पाळला. आणि कावळा पाळल्यामुळे काय झालं माहित आहे? मला वाटतं मला 100 पुत्र आणि 100 पुत्राचं जे पण झाल्यानंतर राहिलेलं उच्चिष्ट आणि ते उच्चिष्ट खाऊन तो लठ्ठ झाला. लठ्ठ झाला आणि त्याला असं वाटू लागलं कि खरोखरच मी बलाढ्य आहे. आणि म्हणून त्याच्या समोर एक वेळ राजहंस झाला रे, कावळ्या समोर रे राजहंस झाला. लक्षात येत नाही. आणि राजहंस येतात कावळ्याला असं वाटू लागलं, कारण 100 पुत्राचं उच्चिष्ट खाऊन बलाढ्य झाला होता तो. म्हणून त्यानं काय केलं, राजहंसाला सांगितलं आम्ही हा समुद्र पार करून जाऊया असं त्यांची शर्यत लागली. कुणाची? राजहंस आणि कावळ्याची. ठरल्याने ते प्रमाण शर्यतीला सुरुवात झाली. कावळ्यानं जोर लाविला आणि सागराच्या मध्यभागी गेला आणि पंखातील बळ त्याच कमी झालं, कारण उष्ण अवसान होत ते. राजहंस गेला तरून आणि कावळा गेला बुडून. समजलं ना? आठवण झाली कुठले? आणखीन एक गोष्ट सांगू तुला. चल्लराज तुम्ही काय चालविला? कर्णा प्रसंग आणीबाणीच आहे. कर्णा प्रसंग आणीबाणीच आहे मलाही माहित आहे. पण मला सांग, धनुर्धारी पार्थाचा रथ अजून दिसत नाही आहे, त्याची चिंता तू करू नको. क्षणात धनुर्धारी पार्थाच्या रथासमोर तुझा रथ मी उभा करीन, याच्यासाठी वेळ आहे. आणि ती वेळेसाठी आणखी एक गोष्ट तुला समोर येईल. बोला बोला. काय झालं माहित आहे कर्णा, एक रंगारी होता रे. रंगारी म्हणजे वस्त्राला रंग देणारा रे, अनेक रंग देणारा असा एक रंगारी होता. आणि रंगारी असल्यामुळं त्यानं लहान लहान हौद बांधले आणि त्या हौदात वेगवेगळे रंग टाकले. का? तर ते वस्त्र बुडून रंग काढण्यासाठी. आणि त्याच मार्गानं कर्णा एक कोल्हा जात होता रे, कोल्हा जात होता. आणि त्या कोल्ह्यानं सहज ते हौदाजवळ पाहिलं. त्या कोल्ह्याला असं वाटलं काहीतरी खाण्यासाठी मिळतंय, म्हणून त्या कोल्ह्यानं डोकावून पाहिलं त्या हौदात. डोकावून पाहताच कोल्हा त्या हौदात पडला आणि तो रंग होता कर्णा केसरी रे, केसरी केसरी रंग होता. कोला त्या हौदात पडताच केसरी रंगानं संपूर्ण बुडला, हौदातून बाहेर आला. प्रखर ऊन लागलं होत आणि ऊन असल्यामुळे तो रंग कोल्याच्या तेव्हा सुकला. कोल्यानं आजूबाजूला पाहिलं, अरे आपला रंग बदलला. त्याला वाटू लागलं मी सिंह झालो. कर्णा सिंह झाला असतो. कोल्ह्याला वाटू लागलं आणि सर्वांना प्राण्यांना सांगू लागला, मी तुमचा राजा प्राण्यांचा सिंह, मला सिंह म्हणा. असे बरेच दिवस झाले हा सर्वांना सांगू लागला मी सिंह आहे कोल्हारी. आणि खरोखरच एक वेळ सिंह त्याच्या समोर आला. सिंहाला त्याच्या समोर आणि सिंह येतात कोला मोठ्यानं करत गेला आणि सिंहानं मोठ्यानं डरखाली फोडली. सिंहानं डरखाली समोर येतात फोडताच कोल्याला वाटलं
कोल्याची सवय आहे. कोल्यानं कोले कोई घालायला कोले कोई घालतात. सिया कुठरे आणि कोल्हा कुठरे. शेवटी कोल्हा तो कोला आणि सिया तो सिया. द्राक्षाची आवेल चढली कडुलिंबावर. द्राक्षाची आवेल चढली कडुलिंबावर. कडू कशी याला कारण काय आहे माहिती आहे कर्णा? द्राक्ष आणि कडुलिंब. कडुलिंब हे कडूच असत रे. आणि द्राक्षेची वेल त्या कडुलिंबावर चढल्यामुळे काय झालं माहित आहे? ती कडू लागली याला कारण संगतीचा परिणाम. माणसानं संगत धरावी पण चांगल्याची धरावी रे. सज्जनाची दुर्जनाची नव्हे. मला फक्त हा खेळणा मलाच म्हणतो. चालेल.